श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. 23 मार्चला स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे. चला तर या दिवशी स्वामी महाराजांना अभिषेक कसा घालायचा आणि पूजा कशी करायची, चला तर बघूया. तर मी एक चौरंग घेतलाय आणि चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून घेतलंय. साईडने रांगोळी काढली. रांगोळी काढली की एकदम मन प्रसन्न होते. कोणतंही शुभ कार्य असलं की आपण हा कलश मांडतच असतो. तर मी आता कलश मांडून घेते. विड्याचे पाणी घेतली आणि नारळ ठेवलाय. तुम्ही यावरती स्वस्तिक देखील काढून घेऊ शकता. तर मी आता गणपती बाप्पाला अभिषेक घालणार आहे. पहिल्यांदा गुलाबजलाने आणि नंतर पाण्याने. स्वामी महाराजांना पण तसाच अभिषेक घालणार आहे. अभिषेक घालताना श्री पुरुष सूक्तम 16 वेळा म्हणायचे आहे. नंतर श्री सूक्तम 1 वेळा म्हणायचे आहे. तुम्हाला नाही जमले तर श्री स्वामी समर्थ मंत्रनामाचा जप चालूच ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जोपर्यंत आपली पूजा होत नाही तोपर्यंत आपण मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे. तुम्ही स्वामी महाराजांना उठण्याने किंवा पंचामृताने देखील अभिषेक घालू शकता. तर आता कलशाला पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घेणार आहे आणि तसेच आता दीप देखील प्रज्वलित करणार आहे. आपण या सर्व पूजा अगदी पहाटेच करून घ्यायच्या आहे, ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस, की जेणेकरून तुमचे मन देखील प्रसन्न होईल आणि तुमचे नंतरचे कामे लवकर आटोपतील. आता मी स्वस्तिक काढून घेणार आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा केली आहे. गणपती बाप्पाची मूर्ती नसली तर तुम्ही सुपारी ठेवू शकता. आता स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवली आहे. आता स्वामी महाराजांना वस्त्र घालून घेणार आहे. तुमच्याकडे वस्त्र नसतील तरी पण चालेल. आणि जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोची पूजा कशी करायची, तर तुम्ही फोटोला देखील गुलाबजल आणि कोरड्या कापडाने पुसून घेऊ शकता. पण पूजा करायचीच आहे. तुम्ही स्वामी महाराजांना हिनाअत्तर आणि अष्टगंध लावायचा आहे. स्वामी महाराजांना हिनाअत्तर खूप प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही हिनाअत्तर घ्यायला विसरू नका. माझ्याकडून ते पूजेमध्ये दाखवलं गेलं नाही, पण स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या अगोदर या 2 गोष्टी तुम्ही नक्कीच घरी घेऊन या. तसेच जपमाळ देखील आणा. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी तुम्हाला तारक मंत्र देखील म्हणायचा आहे. तुम्ही तारक मंत्र 11 वेळा किंवा 1 वेळा म्हणू शकता. तसेच श्री स्वामी समर्थ या नामाचा जप देखील करायचा आहे. तुम्ही 11 माळी जप करू शकता आणि तुम्हाला नाही जमले तर तुम्ही 1 माळ तरी जप करावाच. स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू खूप आवडतात. तुम्ही बेसनाचे लाडू केले तरी पण चालतील. आणि तुम्हाला नाही जमले तर तुम्ही खडीसाखर देखील ठेवू शकतात. स्वामी महाराज फक्त आपण केलेली मनोभावे सेवा बघत असतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.